नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कानवलं। कानवलं हे सणवारालाही बनवतात, नागपंचमीला बनवतात, श्रावणात बनवतात। आज आपण आषाढ स्पेशल बनवणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता, मी इथे एक वाटी हे ओल्या नारळाचं किस घेतलेलं आहे, एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, इथे मी छोटी अर्धी वाटी हा किसून गुळ घेतलेला आहे, इथे मी वेलची आणि जायफळ पूड घेतलेली आहे आणि 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। चला तर आता सुरुवात करूयात। आपल्याला इथं आता पहिलं सारण तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता, मी इथे एक कढई घेतलेली आहे, याच्यात आपण 1 चमचा तूप टाकूयात। हे तूप आता कढईला थोडंसं लावून घेऊयात कडेनी, जेणेकरून आपण जे सारण तयार करणार आहोत ते चिकटणार नाही। आता याच्यात आपण खोबरं टाकूयात। लो फ्लेमवरच हे परतून घ्यायचं आहे। तर याला आपण सोनेरी रंग येतोपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आता याला सोनेरी रंग आलेला आहे। आता याच्यात आपण गूळ टाकूयात। तर गूळ आणि खोबरं आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। लो फ्लेम ठेवूनच हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता गुळाला हळूहळू पाणी सुटत आहे, आता हे एकजीव करून घेऊयात। आता तुम्ही बघत आहात हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे। लो फ्लेम करून थोडंसं अजून परतून घेऊयात। तूप लावल्यामुळे तुम्ही बघू शकता हे थोडंही चिकटलेलं नाही आहे। चला तर आता आपल्याला उकड काढून घ्यायची आहे। आता इथं मी हे 1/2 कप घेतलेलं दूध आहे ते आता टाकते याच्यात। तर याच्यात मी थोडंसं तूप टाकते। आता इथं मी हाय फ्लेम केलेलं आहे कारण याला उकळी येऊन द्यायची आहे। तुम्ही बघू शकता आता उकळी आलेली आहे। याच्यात तुम्ही दूध 1/2 आणि पाणी याचाही वापर करू शकता, पण इथे आपण फक्त दूध वापरलेलं आहे। आता याला उकळी आलेली आहे। आता याच्यात आपण तांदळाचं पीठ हे थोडं थोडं टाकून घेणार आहोत। असं हाताने किंवा चमच्याने असं थोडं थोडं टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यात आपण चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहोत कारण मिठाने एक छान अशी टेस्ट येते। चला तर आता आपण हे हलवून घेऊयात। आता ही उकड आपण चांगली मिक्स करून घेऊयात, याच्या गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत। आता चला आता आपण 5 मिनटं लो फ्लेम करून याच्यावर झाकण ठेवूयात। चला तर आपण झाकण काढूयात। आता तुम्ही बघू शकता आता उकड ही चांगली तयार झालेली आहे। आता आपण ही परातीत काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आता अशी गरमागरम उकड ही आता मळून घेऊयात आपण। याच्यात आता आपण थोडंसं पाण्याचाही हात लावून घेणार आहोत। ही चांगली एकजीव करून घेऊयात ही उकड।
आता याला आपण थोडासा तुपाचाही हात लावून घेणार आहोत. तूप थोडंसं तुम्ही हाताला चोळून घेऊ शकता. आता हे आपण चांगलं मळून घेऊयात. तुम्ही बघू शकता आता उकडी चांगली मळून झालेली आहे. आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करणार आहोत. तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे आपण एक गोळे तयार करून घेऊयात. तुम्ही बघू शकता आता गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत. आता याची आपल्याला पारी लाटायची आहे. चला तर आता सुरुवात करूयात, पारी लाटून घेऊयात. कानवले हे म्हणजे हाताने त्याला आकार देता येतो, पण आता मी इथं लाटून घेते कारण हाताने आकार देतो ना आपण, ते थोडेसे जाड होतात आणि मग ते कच्चे राहू शकतात. त्याच्यामुळे लाटून जर घेतलं ना तर ते सोयीस्कर होतं, मग कानवले हे कच्चे होत नाही. आता अशा प्रकारे ह्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता आता पातळ अशी पारी लाटून झालेली आहे. आता याच्यात आपण जेव्हा सारण भरतो ना तर ती पारी अशी कच्ची राहत नाही, पटकन शिजते, त्याच्यामुळे कानवले खायला छान लागतात. आता जे आपण सारण तयार केलं होतं आता त्याच्यात आपण वेलची आणि जायफळ पूड टाकून घेऊयात आणि ते मिक्स करूयात. आता तुम्ही बघू शकता इथे मी अर्ध पातेलं भरून हे पाणी घेतलेलं आहे. आता कानोले आपल्याला उकडण्यासाठी आता याला एक उकळी येऊन देऊयात. आता एक पारी घेतलेली आहे. आता याच्यात आपण सारण भरूया. आता याला फोल्ड करून घेऊयात. थोडासा तुपाचा हात लावूयात. आता याला आपण फोल्ड करूयात. आता कडा दाबून झालेले आहेत. आता याची मुरड घालूयात. तुम्ही बघू शकता एकामागून एक लगेच दाबून घ्यायचं आहे. थोडासा असं वेणीचा आकार येतो याला. चला तर सर्व पाऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता याच्यात आपण सारण भरून याची मुरड घालून कानोले हे तयार करूयात. आता तुम्ही बघू शकता पारेमध्ये आता आपण सारण भरून कानोले तयार करून घेतलेले आहेत. आता पाण्यालाही चांगली उकळी आलेली आहे. आता याच्यावर आपण चाळण ठेवूयात. तुम्ही बघू शकता मी इथे तुपाचा हात लावलेला आहे. इथे आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे, नाही तर त्याला वास सुटतो. जी कानवली आपण तयार करणार आहे त्याला वास सुटतो. आता याच्यात आपण कानवली ठेवूयात. जवळजवळ ठेवायचे नाही आहेत, आता कानवली चिटकू शकतात. तुम्ही चारच ठेवतीये. तुमच्याकडे जर चाळण मोठी असेल तर तुम्ही पाचही ठेवू शकता, सहा ठेवू शकता. आता चला तर आता लो फ्लेम करून याच्यावर झाकण ठेवूयात. आता लो फ्लेम करून 5 ते 10 मिनटं आता हे वाफून घेऊयात. चला तर आता आपण झाकण काढून बघूयात. तुम्ही बघू शकता आता कानवलं हे तयार आहे. चला तर आता बाकीचे कानवले हे उकडून घेऊया.
आता याला ही 5 ते 10 मिनटं लो फ्लेम करून झाकण ठेवून उकडून घेऊया. तुम्ही बघू शकता कानोले आता तयार आहेत. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.